आपण पाहताय न्यूज 18 लोकमत, आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि सुरुवात करूयात बातम्यांची तक्रारींच्या बातमीनं. नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी ही तक्रार दाखल केली. मुंबईतल्या ओशिवरा पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. अब्रू नुकसानीच्या संदर्भात ही तक्रार आहे. आणि एवढंच नाही तर पोलिसांनी नवाब मलिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी थेट मागणी या तक्रारीच्या माध्यमातून करण्यात आली. वानखेडे यांनी या तक्रार अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे, IPC 503, 508 आणि 499 नुसार हा गुन्हा दाखल करावा. ज्ञानेश्वर वानखेडे यांनी ओशिवरा पोलीस स्थानकात याबद्दल रितसर अर्ज देऊन तक्रार दाखल करावी आणि गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी केली आहे. आणि आपण अधिक जाणून घेऊयात याच संदर्भात. प्रशांत पांडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय नेमकं या तक्रार अर्जात म्हटलंय आणि पोलीस प्रत्यक्ष तक्रार किंवा गुन्हा दाखल करून घेणं याबद्दलचा निर्णय कधीपर्यंत घेऊ शकतात? मिलिंद, या गोष्टीला आपल्याला पाहायला लागेल की पोलीस नक्की याच्यावरती काय रिप्लाय वानखेडेंचं ह्यांना देतात आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेखी तक्रार मुंबईच्या ओशिवारा पोलीस ठाण्यात देण्यात आलेला आहे आणि त्यांची मागणी अशी आहे की त्यांचे जे कुटुंब आहे त्यांचे कुठे ना कुठे जे इमेज आहे ते नवाब मलिक रोज एक एक वेगवेगळे कमेंट करून त्यांची इमेज जे आहे ते खराब करण्याचा प्रयत्न करतात आहे. मात्र त्याच गोष्टीला घेऊन त्यांनी ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार केलेली आहे आणि मागणी केली आहे की त्यांच्या विरोधात FIR ही सुद्धा दाखल करण्यात यावं. त्याच दुसरीकडे जर आपण पाहिलं तर डेफेमेशनचं जे केस आहे ते मुंबई हायकोर्टात सुद्धाही आहे, सुरू आहे. आणि या संदर्भात आज हायकोर्टाने नवाब मलिकांच्या वकिलाला सांगितलं होतं की तुमचा जे जवाब आहे ते सुद्धा आज दाखल करावा आणि उद्या म्हणजे 10 तारखेला या पूर्ण प्रकरणी डेफेमेशन प्रकरणी सुद्धा मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. तर म्हणजे आपण आता आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागेल पोलिसांना. लेखी तक्रार त्यांच्याकडे पोहोचलेला आहे, मात्र पोलीस या पूर्ण प्रकरणात काय पाऊल उचलतात हे पाहणं महत्त्वाचं राहील. बरं, ही तक्रार दाखल करताना जी कलम त्यांचा उल्लेख करण्यात आले आहेत या कलमांचा काय काय अर्थ आहे, त्यानुसार काय कारवाई होऊ शकते? कारण एकूण 3 कलम आहेत, IPC 503, 508 आणि 499. नक्कीच, हे IPC सेक्शन्स आहेत. त्यासोबत शेड्यूल जे हे आहे त्याची सेक्शन अंडर 3 पण सेक्शन लावण्यात आलेलं आहे, म्हणजे या तक्रारमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे. मात्र जसं पहिला मी म्हटलं की म्हणजे वानखेडे यांची जो फॅमिली आहे त्यांचे पुत्र असो त्यांची घरचे जे लोक आहेत त्यांचे इमेजला कुठे ना कुठे डिस्टर्ब करणं तिथे कुठे ना कुठे खराब करण्याचा प्रयत्न जे आहे ते नवाब मलिक त्यांच्याकडून करण्यात येत आहे. मात्र त्यांच्या अगेन्स्ट हे असे गुन्हे दाखल करावं किंवा FIR दाखल करावं अशी मागणी केली आहे. थोडासा वेळ द्यावा लागेल पूर्ण समजायला की पोलीस या संदर्भात लेखी कंप्लेन तर त्यांची घेतलेली आहे, मात्र FIR दाखल करणार की नाही हे आपल्याला पाहण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागेल. मिलिंद, प्रशांत राहाज आपल्यासोबत, कारण आणखीन काही अपडेट्स आहेत. त्या म्हणजे NCB झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर वसुलीचे आरोप करण्यात आले आणि या प्रकरणी दिल्ली NCB टीमकडून प्रभाकर साईल याची तब्बल 10 तास चौकशी करण्यात आली. ज्ञानेश्वर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभाकर साईल यांची आज पुन्हा एकदा चौकशी होणार आहे. अजूनही चौकशीतून पूर्ण माहिती मिळालेली नाही असं ज्ञानेश्वर सिंग यांचं म्हणणं आहे. कालच त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणची पाहणी केली होती, ज्या ठिकाणी डील झालं, पैशांची देवाणघेवाण झाली असं बोललं जात आहे त्याही ठिकाणाची पाहणी केली. तसंच क्रूज टर्मिनलला सुद्धा ही टीम स्वतः गेली होती. जी 2 बजे आए थे, हलू नको तुझा हाथ तो अभी गाड़ी बंद कर दिन रहते 12:20 हो गया है. आज की कार्रवाई अभी हम यहाँ पे रोक रहे हैं क्योंकि मेरी टीम भी सुबह 4 बजे की चली हुई है और प्रभाकर भी थक गए हैं, तो कल हम लोग आगामी दिन में फिर उनसे पूछताछ जारी करेंगे. अच्छा, तो अभी वो वापस घर जा सकता है ना? जी जरूर जी. और
पूछताछ जो है सर कहाँ तक आगे बढ़ी है, कुछ जवाब दे सकते हैं? पूछताछ जो कि विजिलेंस इंक्वायरी है, मैं उसके कंटेंट्स के बारे में कुछ नहीं कहना चाहूँगा, लेकिन ये है कि आज इनकम्प्लीट है, कल हम लोग फिर शुरू करेंगे। सूत्रों के हवाले से नहीं, जांच खत्म होने के बारे में बाद हम आपसे इसका रिजल्ट साझा करेंगे। आणि पुन्हा एकदा जाऊयात, आपले प्रतिनिधी प्रभाकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत, माफ करा प्रशांत पांडे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, या चौकशीमध्ये नेमकं काय काय हाती लागलंय, सूत्रांचं काय म्हणणं आहे? नक्कीच, सर्वात महत्त्वाचं मिलिंद आपल्याला तीन गोष्टींवरती मेन म्हणजे लक्ष देणं महत्त्वाचं आहे। या प्रकरणात तीन SIT बनवण्यात आल्या आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे दिल्लीची SIT आहे NCB ची, ती मुंबईत आहेत। आर्यन खानला आजसुद्धाही त्यांनी समन करून बोलवलं आहे, कारण की रविवारी बोलवण्यात आलेला होता, मात्र आर्यन खानने सांगितलं की त्यांची तब्येत ठीक नाही, त्यांनी थोडीशी वेळ मागितली होती, मात्र आज त्यांना ती वेळ देण्यात आली आहे। महत्त्वाचं ठरेल की ते आज NCB दफ्तरात येतात की नाही येत, ते महत्त्वाचं ठरेल। दुसरं, विजिलन्सची जी टीम आहे NCB ची, जी दिल्लीवरून काल मुंबईत पोहोचली, मुंबईचे लोअर परेल आणि महालक्ष्मीचा इंडियाना बार हे दोन ठिकाण होते जिकडे या 25 कोटीचा जे डीलचा आरोप प्रभाकर साहिल ह्यांनी लावलेला आहे, खुलासा केलेला आहे, त्या संदर्भातलं जे डीलिंग ज्या स्पॉटवरती झालेलं होता तिकडे जाऊन या टीमने पाहणी केली। त्यानंतर क्रूज टर्मिनल्ससुद्धावरती तिथे पोहोचले, तिकडची पाहणी केली, आणि काल आम्ही बघितलं की जवळपास 10 तास प्रभाकर साहिल यांच्यासोबत जवाब नोंदणीची जी प्रक्रिया आहे ते पूर्ण करण्यात आली आहे, मात्र ती प्रक्रिया पूर्ण झाली नाही आहे असा अधिकाऱ्यांनी सांगितलं, आणि आजसुद्धाही त्यांना इकडे बोलवलं आहे। त्यासुद्धा त्या लिस्टमध्ये, त्यांची यादीमध्ये अजून किती नावं आहेत ते काढण्यासाठी थोडासा त्यांना वेळ द्यावा लागेल असं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। पण महत्त्वाचं म्हणजे त्याचबरोबर पॅरलल इन्व्हेस्टिगेशन जे मुंबई SIT टीम एक करते आहे, त्यांनी सुद्धाही आपण पाहिलं की 2 दिवस अगोदर सुनील पाटील आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले होते आणि तिकडे त्यांनी त्यांची जबाब नोंदवली होती। ह्या पूर्ण प्रकरणी आपण बघितलं तर 3 SIT नेमणे आहेत, दोन जे NCB चे आहेत विजिलन्स आणि SIT टीम, ते इन्व्हेस्टिगेट करतात आणि मुंबई पोलीसची SIT टीम इन्व्हेस्टिगेट करते। तर मात्र आजचं पूर्ण घडामोडी आपल्याला बघायला लागेल की कोण कोणते असे नावं आहेत, कोण कोणते चेहरे आहेत जे या तिन्ही एजन्सीच्या समोर। शेवटचा प्रश्न थोडक्यात उत्तर दे, जसं तू उल्लेख केला की प्रभाकर साहिलला आज बोलावलं जाणार आहे, आज पुन्हा त्याची चौकशी सुरू राहणार आहे, तसंच जी दुसरी टीम आहे तर त्यांनी आर्यन खानला बोलवलंय, सुनील पाटील यांना सुद्धा बोलवलं जाऊ शकतं पुढच्या 1-2 दिवसात? नक्कीच, SIT जी आहे दिल्लीची, ती हे 25 करोड जे पैशाची जे पूर्ण लेनदेनची प्रक्रिया होती त्याची इन्व्हेस्टिगेशन ही दिल्ली SIT टीम नाही करत आहे, ते काम फक्त मुंबई SIT टीम आणि दिल्ली विजिलन्स टीम करते आहे। SIT जी आहे ती 6 महत्त्वाचे जे केसेस आहे, जे वानखडेंच्या हातातून ते केस काढण्यात आलेला आहे त्याची इन्व्हेस्टिगेशन करण्यात आहे, त्याच्यात आर्यन खान, समीर खान ते जे तपास करणार आहे जे। ठीक आहे, ठीक आहे, तूर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल, आम्ही वेळोवेळी आणखीन माहिती घेत राहू। प्रशांत, तूर्तास धन्यवाद। इकडे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ होते। खंडणी प्रकरणात 2 पोलीस निरीक्षकांना अटक करण्यात आले। परमबीर सिंग खंडणी प्रकरणात राज्य सरकारनं एक SIT स्थापन केली होती आणि त्या समितीनं जी प्राथमिक चौकशी केली, या प्राथमिक चौकशी दरम्यान जे पुरावे हाती आले त्यानंतर स्टेट CID चे 2 पोलीस निरीक्षक यांना अटक करण्यात आले। यापैकी एक आहेत नंदकुमार गोपाले आणि दुसऱ्या महिला अधिकारी आहेत आशा कोरके। या दोघांनाही पोलिसांनी अटक केले। आशा कोरके यांच्याकडे जिया खान आत्महत्या प्रकरणाचा तपास होता, मुंबई सामूहिक बलात्कार प्रकरणात सुद्धा त्या तपास अधिकारी म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। तर आणखीन एक जे अधिकारी अटक करण्यात आले ते आहेत नंदकुमार गोपाले, आणि नंदकुमार गोपाले आणि आशा कोरके या दोघांच्याही विरोधात प्राथमिक तपासात काही पुरावे मिळाले असा SIT चा दावा आहे। त्यामुळे परमबीर सिंग यांच्या संदर्भातल्या सुद्धा या गोष्टींचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहू। पण आता बोलूयात राज्यभरात सुरू असलेल्या ST कर्मचाऱ्यांच्या संपाच्या काही बातम्यांकडे। एकदा
तर सांगा की किती जणांचे मृत्यू पाहिजेत, आज मी सुद्धा हिथं जीव देते तुम्हाला जर तसं वाटत असेल। याची तीव्रता आम्ही दिवसेंदिवस वाढवत जाणार आहोत जोपर्यंत सरकार आमच्या मागणीवर निर्णय ठोस घेत नाही। आमच्यापर्यंत पोहोचलं नाही किंवा आमच्यापैकी ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबापर्यंत कोणी पोहोचलेलं नाही आहे। लेडीज किंवा जेंट्स यांचं नसेल ऐकत तर बाबा निदान आमचं तरी ऐकावं आणि सरकारनं सुद्धा यांच्या विनंत्या मान्य करावं। एसटी कर्मचाऱ्यांचा संप, हा संप आता अधिकाधिक चिघळत जाणार असं वाटतंय। एसटी कर्मचारी आपल्या संपाच्या मागण्यांवर ठाम आहेत। दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची व्याप्ती आता दिवसेंदिवस वाढते। सुरुवातीला 15-20 म्हणता म्हणता आता 240 आगारातील एसटी कर्मचारी या संपात उतरले आहेत। संप मागे घेण्याचे आदेश देऊन सुद्धा वारंवार न्यायालयाच्या आदेशाला हे कर्मचारी ऐकायला तयार नाहीत, कारण आता करो या मरोची लढाई आहे असं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे याचिकाकर्त्यांनी योग्य ती कारवाई करावी असे निर्देश न्यायालयानं दिलेत। राज्य सरकार आणि एसटी महामंडळ न्यायालयात गेलं आहे आणि हा एसटीचा संप संपवावा, संपवण्यासाठी आदेश द्यावेत अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती। एकीकडे सरकारनं संपावर तोडगा काढण्यासाठी समिती गठीत केली आहे तर दुसरीकडे सरकारनं खासगी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवानगी सुद्धा देऊन टाकली आहे। एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे। प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं। मध्यरात्रीपासून खासगी वाहनांमधून प्रवासी वाहतूक करायला परवानगी देण्यात आल्यानं एसटी कर्मचारी संप आणखीन चिघळण्याची शक्यता आहे। एसटी संपाच्या काळामध्ये प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी खासगी स्कूल बसेसना प्रवासी वाहतुकीची परवानगी द्यावी अशा प्रकारची मागणी खासगी वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी एका पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्याकडे केली होती। एसटीचे जे दर आहेत त्या दराप्रमाणे या प्रवाशांची वाहतूक केली जाईल याबाबत आम्ही पत्र दिलं होतं आणि आताच मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारने याबाबत परवानगी दिलेली असून माझे राज्यातील सर्व सहकारी यांच्याशी चर्चा करून उद्यापासून राज्य सरकारने दिलेल्या आदेशाचं पालन करून याबाबत जे प्रवासी पुणे मुंबई शहराकडे येणार आहे त्यांच्याबाबत नियोजन करून निर्णय घेतला जाईल। आणि आपण अधिक जाणून घेऊया, चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी पुण्याहून आपल्यासोबत जोडले गेलेत। चंद्रकांत, केवळ मुंबई पुणे नाही तर मुंबई नाशिक किंवा मुंबई औरंगाबाद मुंबई कोल्हापूर या सर्वच ठिकाणी आता खाजगी बस गाड्यांना परवानगी मिळणार तर प्रवासी वाहतुकीची म्हणजे मिळाली? हो, ऑलरेडी मिळालेली आहे। कालच थोडक्यात मी सांगायचा मुद्दा असा की सरकार यांनी आता ठरवलेलं आहे की काल न्यायालयाने आदेश दिलाय त्यानुसार आम्ही समिती स्थापन केली आणि आता आम्ही याच्या पलीकडे काही करू शकत नाही म्हणून संपकऱ्यांना काय भूमिका घ्यायची ती घेऊ दे, आम्ही आमची पर्याय व्यवस्था सुरू केलेली। त्यामुळे आता ह्या संपाचं भवितव्य काय हा सगळ्यात मोठा प्रश्न उभारलेला आहे, कारण ह्या संप उत्स्फूर्तपणे सुरू झालेला आहे। मुख्य कामगार संघटना सुरुवातीला याच्यात उतरली नव्हती, अजूनही औपचारिकपणे ते उतरलेले नाही, पण कामगार सगळे उतरलेले आहेत। त्यामुळे संपाचं नेतृत्व कोणी करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। ते अजय गोरड म्हणून आहेत, त्यांनी ती याचिका दाखल केली, नंतर गुणवंत सदावर्ते हे वकील ते सगळे कोर्टात बाजू मांडतात आणि कामगार तर एकदम चिडलेले की त्यांना लेखी आश्वासन हवंय, मागं हटणार नाही आम्ही, अशी कामगारांची आरपारची भूमिका आहे। त्यामुळे सरकारने आता ठरवले की आता आम्ही पर्याय व्यवस्था सुरू करणार, मग याच्यातनं भीती अशी होते व्यक्त होते की यांचा गिरणी कामगार तर केला जाणार नाही ठरवून, ही सगळ्यात मोठी या सगळ्या आंदोलनातली मला चिंता दिसते, कारण शेवटी हा एसटी कामगार हा गोरगरीब घरातला आहे, लाखभर कामगार आहे पूर्ण राज्यभरातला, तो आता मोठ्या उत्सुकतेने या सगळ्या आंदोलनात उतरलेला आहे, पण याचं पुढे आंदोलनाची दिशा काय हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपल्यासोबत हे सगळे कामगार आहेत, बिचारे रात्रभर थंडीत तिथे कुडकुडत बसलेले, यांचा निर्धार पक्का आहे, मला सांगा आंदोलनाची पुढची दिशा काय? आता आमचा निर्धार पक्का आहे, सर्व कामगार आम्ही एकजुटीने जोपर्यंत शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत या संपातून माघार हटणार नाही। सरकारने कुठल्याही प्रकारची दडपशाही केली तरी त्याला आम्ही भीक घालणार नाही। कालच्या जेआरने तुमचं संबोधन झालं नाही? नाही नाही।
त्यात विलीनीकरण हा शब्दच नव्हता. तुमची काय भूमिका आहे सगळं? कारण सरकार म्हणते आम्ही जे आर काढलं याच्या पलीकडे आणखी काय करायचं? आम्हाला फक्त शासनात विलीनीकरण करून घ्यावं आणि तीन हे तिघजण एकत्र असताना सुद्धा आमचा विचार केलेला जात नाहीये शासनामध्ये. आणि बाकीचे सर्वांना तुम्ही विलीनीकरण करता, आमचं एसटी कर्मचाऱ्यांना तुम्ही का मागे ठेवले एवढंच आम्हाला शासनाला विचारायचं. मुंडे मला सांगा, विलीनीकरणाची मागणी तुमची एकदम रास्त आहे, त्याबद्दल काहीच वाद नाही, पण ती एक प्रोसेस आहे, त्याला एक वेळ लागेल असं सरकारचं म्हणणं आहे. त्यासाठी म्हणले की आम्ही समिती स्थापन केली, त्याचा जी आर काढलाय, काल पहिली बैठक पण झाली, ते शासनाला सगळं हे देणार, आम्ही त्याचा अहवाल देणार, मग ते आम्ही विलीनीकरण करू, तेव्हापर्यंत तुम्ही संप का चालू ठेवता? साहेब, याच्यात कायद्याच्या प्रोसिजरमध्ये वेळ लागतो हे मलाही मान्य, सगळ्या कामगारांनाही मान्य. आता जे कामगार सगळे एज्युकेटेड आहेत सगळ्यांना कळतंय, राज्य सरकारनी, परिवहन मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी एसटीमध्ये आता आमची जी गुजर म्हणून आहेत आणि सदावर्ते ऍडव्होकेट आहेत ते जे तिथं बघतायत, त्यांना फक्त राज्य मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री आणि माननीय एमडी साहेब यांनी फक्त लेखी स्वरूपात एवढंच द्यावं की तुम्हाला 12 आठवड्याचा तुम्ही जो काळ दिलाय तो 12 आठवड्याच्या काळामध्ये तुम्हाला एसटीमध्ये विलीनीकरण करून दिलं जाईल असं लेखी आश्वासन आम्हाला द्यावं. आम्ही संप मागे घेणार आहोत एक कामगार म्हणून, युनियन कुठल्या युनियनचा कुठलाही संबंध नाही. कृती समिती जी म्हणते आता काल आज पुन्हा कृती समितीची बैठक होणार आहे, त्याच्यात 28 संघटना आहेत तुमच्या, तुमच्याच सगळ्या मान्यताप्राप्त असतील, काही छोट्या मोठ्या असतील, तुमच्याच कामगारांच्या संघटना आहेत, मग त्यांच्या समितीच्या म्हणण्याला काहीच अर्थ नाही असं म्हणणं? साहेब, त्या कृती समितीचं त्यांनी विलीनीकरणाचा मुद्दाच जो मांडलाय तो मांडलेलाच नाहीये त्यांच्या कृती समितीमध्ये, त्याच्यामुळे त्या कृती समितीला झुगारून सगळे कामगार एकत्र येऊन हा लढा उभा राहिलाय, त्याच्यामुळे त्यांच्या कृती समितीचं आम्हाला घेणं देणंच नाहीये. समिती किंवा आता तुम्ही जर असा प्रश्न टाकलाय तर मला सांगा, मग आता काँग्रेसचं सरकार आहे, त्यांच्या 3 संघटना आहेत. नाही नाही, मला तो मुद्दाच जायचा नाही, पण उद्या समजा कुठेतरी एक सर्वमान्य तोडगा काढावा लागणार आहे ना. सर्वमान्य सांगितलं ना सर की आम्हाला फक्त लेखी स्वरूपामध्ये माननीय मुख्यमंत्री, परिवहन मंत्री आणि एमडी साहेब चेन्नई साहेब यांनी लेखी स्वरूपात आम्हाला लेखी द्यावं की तुम्हाला 12 आठवड्याचा जो काळ दिलाय तुम्ही समिती नेमणूक केलेल्याचा, त्या 12 आठवड्याच्या काळामध्ये तुम्हाला राज्य सरकारमध्ये विलीन केलं जाईल असं लेखी स्वरूपात त्यांनी द्यावं, आम्ही संप मागे घ्यायला तयार आहेत. मला सांगा, आता आपण कामगारांची भूमिका ऐकली, ते कृती समिती हे कोणीच मानायला तयार नाहीत, आणि मग या संपाचा लढा नेतृत्व कोण करते हा मोठा प्रश्न निर्माण झाला. सर्व कामगार याचं नेतृत्व करते, सर्व कामगार नेतृत्व करते, बोलायला खूप छान वाक्य आहे, पण ज्यावेळेस सरकारची चर्चा करायची, चर्चा कोण करणार? ऍडव्होकेट सदावर्ती करू शकत नाही, अजय गोरवर्ती आहेत, मग बाकीची समिती आहे तुमच्याच कामगार संघटनेची समिती, त्या समितीचं अस्तित्व काय? कृती समितीने उपोषणात हा मुद्दा घेतला नव्हता. 27-28 जे आर्थिक स्वरूपाच्या मागण्या, कृती समितीने एक आराखडा आखला होता की 27-28 उपोषण करून आर्थिक मागण्या मान्य करायच्या आणि त्यानंतर राज्यातून हिवाळी अधिवेशनात एक मोर्चा न्यायचा आणि त्यानंतर 45 दिवसाची रिक्सर नोटीस देऊन कामगारांना मतदान घ्यावं लागतं मान्यताप्राप्त संघटनेला जर संप पुकारायचा असेल, ते तुम्हाला शक्य झालं नाही, पण म्हणून हे सगळे कामगार तुमच्या नियंत्रणाबाहेर गेले आणि त्यांनी स्वतःहून संप पुकारलं. बरोबर, हे बरोबर आहे, पण आता पुढे काय? आता पुढे यक्ष प्रश्न आहेच, परंतु यत्न मार्ग निघेल असं कामगारांना वाटतंय. मिलिंद, हे मी जाणीवपूर्वक का कामगारांकडनं विचारतोय, कारण ह्या आंदोलनाचं पुढे नेतृत्व कोण करणार हा मोठा यक्ष प्रश्न आहे, हे वास्तव आहे. म्हणून कामगारांनी कुठेतरी संयमाने भूमिका घेतली पाहिजे. कामगारांच्या भावना मी समजू शकतो, गेली 2 वर्ष मी त्यांना कव्हर करतो, त्यांचे प्रश्न मांडतोय, पण उद्या यांचा गिरणे कामगार होणं ही कळकळ आहे ह्या सगळ्या कामगारांची, हीच माझी इच्छा आहे. म्हणून मी या सगळ्या कामगारांना विचारणार आहे, ह्याच आंदोलनाचं पुढे नेतृत्व कोणी करावं असं तुम्हाला वाटतं? याचं नेतृत्व सगळे कामगारच करतील, संघटनेच्या बाबतीत संघटना अयशस्वी ठरलेली आहे, परंतु लोकांचा उद्रेक होऊन लोकांची भावना या संघटनेला जाणून झाली नाही संघटनेच्या माध्यमातून, तरी पण संघटनाही प्रयत्न करते आणि कामगार ह्या स्वतःच्या मालकीचाच कामगार तयार करणार आम्ही. पण याच्यामध्ये कुठेतरी सुवर्ण मुद्दे काढावं लागेल ना मुंडे साहेब? सांगितलं ना, विजयकुमार गुजर आहेत, त्यांची एक कनिष्ठ वेतन श्रेणीची संघटना आहे, ते त्या संघटनेचे अध्यक्ष आहेत. पण महामंडळ म्हणतंय ती मान्यताप्राप्त संघटना आहे, आम्ही त्यांच्याशी का बोलावं? मान्यताप्राप्त संघटनेने केलं नाही म्हणूनच हा उद्रेक झालाय. सगळे कामगार सगळ्या संघटना सोडून स्वयंस्फूर्तीने ते स्वतः होऊन सगळे कामगार एकजूट होऊन
अजय कुमार विजय कुमार गुजरच्या पाठीमागे उभे राहिलेत, संघटनेची मान्यता प्राप्त असो किंवा अमान्यता असो, एसटीची संघटना आहे, त्यांना आम्ही पाठिंबा जाहीर केलाय, आमचे मुद्दे ते मांडतील आणि तेच सरकारशी बोलतील, तेच सरकारशी बोलतील, पण बाकीच्याही संघटना आहेत ना, मग याची कृती समिती स्थापन करून सरकारशी चर्चा कोण करणार मग हा मुद्दा आहे. मी सांगितलं तुम्हाला की विजय कुमार गुजर ही सरकारशी चर्चा करतील आणि जर इतर संघटनेंना सगळ्याच आता 21 संघटना अजून बाजूला आहेत, 21 संघटनेच्या जर पदाधिकाऱ्याला वाटत असेल की एसटी कामगारांचं हित आणि त्यांचं भलं व्हावं तर त्या संघटनेनी उठून गुजर बरोबर जाऊन तिथं बसावं आणि सगळ्यांनी मिळून एकच एसटीचं राज्य शासनात विलीनीकरण कर्मचाऱ्याचं करावं एवढीच त्यांनी मागणी मांडावी आणि त्यांनी आमच्यात सामील व्हावं. ओके, याचं उत्तर मी मान्यताप्राप्त संघटनेकडून घेतो. तुम्हाला मान्य आहे काही सगळं? मला वाद नाही निर्माण करायचे तुमच्या संघटनांमध्ये, कामगार हे वास्तव आहे सर. कामगारांचा रेटा एवढा आहे की कामगार आत्महत्यांचे पार्श्वभूमी असल्यामुळे कामगार कुठल्याही परिस्थितीत ऐकायला तयार नाही. संयमी भूमिका घेण्याच्या पलीकडे कामगार गेलेला आहे आणि आत्महत्यांची पार्श्वभूमी असल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली की संघटनेनी कृती समितीने जो कार्यक्रम ठरवून दिला होता तो ऐकायला. ओके, आपण पाहिलं मिलिंद, मी अशासाठी हे सगळं मुद्दे मांडतोय की कारण याचं कुठेतरी ह्या दिशा मिळाली पाहिजे ह्या संपाला. यांचे प्रश्न रास्त आहेत, यांच्या मागण्या रास्त आहेत, पण मांडायच्या कोणी आणि कशा आणि कुठल्या प्लॅटफॉर्मवर आणि सरकारने जर याच्यातल्या ह्या संघटनांमधल्या दुईमधला जर असं फायदा. नाही, चंद्रकांत बरोबर आहे, जेव्हा चर्चा करायची असते तेव्हा सर्वसामान्य कामगारांशी अशी थेट डेपोत जाऊन चर्चा होत नाही. चर्चा म्हणायचं की कोणीतरी एक चार जण समोर यायला लागतात चर्चा करायला, पण विषय एवढा ताणला गेलेला आहे आणि आत्तापर्यंत सगळ्यांनीच इतकं या विषयाकडे दुर्लक्ष केलं आहे की आता कामगारांच्या संयमाचा बांधसुद्धा सुटलेला आहे. चंद्रकांत तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. थोडासा ब्रेक घेऊया, संप पेटणार का पाहूयात ब्रेक नंतर. आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र. एसटीचा संप पेटणार का अधिक चिघळणार का याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. खरं तर राज्य सरकारनं 3 सदस्यांची एक समिती स्थापन करून एसटी कर्मचाऱ्यांचं सर्व म्हणणं आहे ते आपण मान्य करू असं म्हटलंय, पण तरीही केवळ या समिती स्थापन करण्याच्या आश्वासनावर सरकारच्या या आश्वासनावर कर्मचारी ऐकायला तयार नाहीत. नाशिकच्या ग्रामीण भागात एसटी सेवा पूर्णतः विस्कळीत आहे. मनमाड, मालेगाव, येवला, नांदगाव, चांदवड एवढंच नाही तर सटाणा, देवळा इथल्या प्रवाशांना प्रचंड फटका बसतो आहे. खूप जास्त पैसे मोजून मिळेल त्या वाहनानं प्रवास करण्याची वेळ या सगळ्यांवर आली. बब्बू शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. बब्बू, एसटीचा संप चिघळला त्याचा वेगवेगळा फटका, म्हणजे कर्मचाऱ्यांना आणि एसटीला फटका बसतोय तो वेगळा, पण सर्वसामान्य नागरिकांना ग्रामीण भागातल्या बसतोय तो फटका आणखीन वेगळा आहे. मिलिंद, खरं तर हे जी ग्रामीण भागासाठी सर्वात स्वस्त वाहतुकीचं साधन एसटी आहे, मात्र तीच बंद असल्यामुळे ग्रामीण भागातल्या लोकांना तर प्रचंड हाल होतं. शिवाय मनमाड हे जंक्शन स्टेशन असल्यामुळे अनेक प्रांतीय हे जे शिर्डीला जाण्यासाठी येतात आणि एसटी नेते शिर्डीला देवदर्शनासाठी येतात, त्यांचेही मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. एकूणच परिस्थिती जी आहे ती अत्यंत गंभीर झालेली आहे, कारण जे प्रवासी आहे त्यांची अतोनात हाल होत आहे. मात्र जे एसटी कर्मचारी आहे ते आपल्या भूमिकेवर ठाम आहे, का जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही संप आहे तो मागे घेणार नाही. माझ्यासोबत काही संघटनेचे पदाधिकारी आणि विशेष म्हणजे आता या संपाला RPIने देखील पाठिंबा जाहीर केलेला आहे, ते पण माझ्यासोबत आहे. आपण त्यांचंच कडून जाणून घेऊया का संघटनेचं काय म्हणणं आहे. 3 सदस्यीय समिती स्थापन केलेली आहे तरी तुमचा संप का सुरू आहे? आम्ही एकाच मुद्द्यावर थांब आहे का, आम्हाला राज्य शासनामध्ये विलीन केलं पाहिजे. आम्हाला कुठली समिती नको, जे राज्य शासनाला तुम्ही देता तेच तुम्ही आम्हाला द्या. कुठली समिती नेमायची काही गरज नाही, समिती नेमायची 2-3 महिने घालवायचे, त्यापेक्षा तुम्ही जे राज्य शासन आत्तापर्यंत दिलेलं आहे तेच कागद पुढे करा आणि ते राज्य शासन कर्मचारी तुम्ही देऊन टाका, अशी आमची शासनाला विनंती आहे. प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे तरी तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम काय? आमचा राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचा फार दिवसापासून संप चालू आहे, त्याबद्दल शासन कोणतीही दखल घेत नाही, त्यामुळे मी सर्वप्रथम राज्य सरकारचा जाहीर निषेध करतो आणि आमच्या 37 कामगारांचे आजपर्यंतचे या 2 महिन्यात बळी गेले. म्हणजे समजा घडीभर 1 दिवस आड कर 2 दिवसाला 1 बळी जात आहे तरी शासन कोणतीही दखल घेत नाही.
आमची एकच मागणी आहे, ज्या कामगारांनी हुतात्म्य पत्करलं त्यांच्यासाठी शासनाने विशेष पॅकेज जाहीर करावं आणि आमचं शासनात जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा संप कुठल्याही परिस्थितीत मागे घेणार नाही, या मुद्द्यावरती आम्ही ठाम आहोत. मिलिंद, माझ्यासोबत RPIचे काही पदाधिकारी आहेत, त्यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे, त्यांना जाणून घेऊया का त्यांनी पाठिंबा का दिला आहे. ST महामंडळ कर्मचाऱ्यांचा जो राज्यव्यापी बंद आहे, हा जो संप आहे, ते त्यांच्यावरती अपुरं वेतन व त्यांना अपुऱ्या सुविधा मिळतात त्यासाठी त्यांनी जो बंद पुकारला आहे, त्यामध्ये सामान्य जनतेचा त्रास होत आहे. पण त्यांच्यावरती खूप मोठी परिस्थिती आली आहे. राज्य शासनाने तत्काळ याच्यामध्ये तोडगा जर काढला नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने राज्य भरतीवर स्वरूपाचे आंदोलन हाती घेतले जाईल. तुमचं काय मत आहे? आता त्रिसदस्यीय समिती स्थापन केलेली आहे, GR काढलेला आहे, प्रचंड प्रवाशांचे हाल होत आहे, तुम्ही संप मागे का घेतला? मी तर पहिल्यांदा News18 लोकमतचा आभार मानतो का त्यांनी आमच्या संपाबद्दल खूप चांगल्या प्रकारे दखल घेतलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्रिसदस्यीय समिती 2016 बनवली होती, 17 संपात सुद्धा समिती बनवली होती. आत्तापर्यंत एकही समितीचा अहवाल हा कामगारांच्या पॉझिटिव्ह आलेला नाही आहे, कायम निगेटिव्ह असतो. मग आम्ही केवळ त्रास सहन करायचा? आमचे पण खूप वाईट दिवस चालू आहे. आता पगार पगार पगार, 2-2 महिने पगार नाही, सगळ्या गोष्टींची वाईट परिस्थिती. तेव्हा आम्ही या सरकारवर आणि समितीवर विश्वास का ठेवावा? आम्ही 17 संपात सुद्धा कोर्टाने आम्हाला आदेश दिले होते की संप मागे घ्या, पण आम्ही त्यावेळेस मागं घेतला, मग समिती कुठं गेली त्यावेळेसची? एकूणच समितीवर विश्वास नाही आहे असं या कामगार संघटनेचं म्हणणं आहे. जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार आहे असा ठाम निर्णय कामगारांनी घेतलेला आहे. मिलिंद बाबू तुर्तास, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. या सगळ्या भावना आपण प्रयत्न करतोय की सरकारपर्यंत पोहोचतील आणि सरकार या संपातून लवकरात लवकर तोडगा काढेल. एसटीच्या संपाबद्दल तोडगा निघावा अशी अपेक्षा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सुद्धा व्यक्त केली आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते. तोडगा काढावा यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तोडगा निघायला पाहिजे, सर्वांना समजून घेऊन त्यातनं मार्ग निघायला पाहिजे. पण हा विषय राज्यस्तरावर त्या विभागाचे मंत्री माननीय अनिल परब साहेब बघतायत आणि मला खात्री आहे की ते ST महामंडळाच्या हिताचाच विचार करत आहेत. त्यांच्या स्तरावर चर्चा आहे. मी बरेच दिवस बाहेरगावी दौरा करत असल्यामुळे मुंबईला इतक्या गेलेलो नाही. ज्यावेळी जाईन त्यावेळी त्यांच्याशी चर्चा करा. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी वर्ध्यामध्ये बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनात वर्धा, हिंगणघाट, आर्वी, तळेगाव आणि पुलगाव या आगारातील मिळून सुमारे 1600 जास्त कर्मचारी सहभागी झालेत. परिणामी परिवहन व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. राज्य सरकारने काल मध्यरात्री एक GR काढून खासगी वाहनांना परवानगी दिली. यावरच बोलण्यासाठी ST महामंडळातील कर्मचारी आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत. ताई काय सांगाल तुम्ही? काल तो GR काढला, खासगी वाहनांना जी परवानगी दिली आहे. खासगी वाहनांना परवानगी दिली तर त्याविषयी मला असे म्हणायचे आहे की ज्याप्रमाणे ST चालक वाहक सर्व्हिस देते त्याप्रमाणे जे प्रायव्हेट वाहक चालक राहील तर मला वाटत नाही की तेवढी सिक्युरिटी राहील त्यांना, प्रवाशांना. तुमचं सरकारने काल GR काढला, परंतु त्या GR मध्ये कुठेतरी दर निश्चित केले आहे का? जसे आमच्या ST दर निश्चित आहे, जर वर्धा नागपूर धरणा जायचं असेल तर एक विशिष्ट तिकीट दर आहे. मग या खासगी वाहतुकीचे दर सरकारने का निश्चित केले नाही? म्हणजे मला असं म्हणायचं आहे की ही लूट थांबवा, कर्मचाऱ्यांना न्याय द्या आणि हा प्रश्न तुम्ही मिटवून टाका. राज्य सरकार वेळोवेळी आपला केंद्र सरकारवर निशाणा साधत असते की त्यांना मार्गदर्शन करत असते, परंतु आपल्याच राज्यातला एवढा मोठा गोंधळ आणि सामान्य जनतेची जे लूट चालली आहे समजा खासगी वाहतुकीद्वारे, यावर ते कुठलाही निर्णय घेत नाही आहे. आणि आता काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशच्या घटनेवर महाराष्ट्र बंद ठेवला होता, परंतु आता जे ST कर्मचारी आपल्या न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरले आहे त्यांना वारंवार म्हणजे वाऱ्यावर सोडले आहे सरकारने. एकंदरीतच सरकारने यावर त्वरित तोडगा काढावा, अन्यथा हे आंदोलन असंच चालू राहील असा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. नरेंद्र मते, News18 लोकमत, वर्धा. यासोबतच बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा नमस्ते महाराष्ट्र.
आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. अँटिलिया प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून पोलिसांनी नवी मुंबईतल्या वाशे इथून एकाला ताब्यात घेतलं. ही व्यक्ती मित्रासोबत मुंबईत आली होती आणि या व्यक्तीचा घातपात करण्याचा कोणताही इरादा नव्हता असं चौकशीत उघड झालंय. काल दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास एक वॅगनार गाडीमधून आलेल्या दोघा जणांनी एका टॅक्सी चालकाला अँटिलियाचा पत्ता विचारला होता. मात्र या दोघांच्याही हालचाली संशयास्पद वाटल्यानं टॅक्सी चालकानं पोलिसांना याबद्दल माहिती दिली. यानंतर पोलिसांनी नाकाबंदी करून या व्यक्तीचा शोध घेतला. याचा पत्ता विचारणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे. काल टॅक्सी चालकाला 2 व्यक्तींनी अँटिलियाच्या बाबतीत विचारणा केली आणि त्यानंतर या टॅक्सी चालकाला या दोन्ही व्यक्तींच्या हालचाली या संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी मुंबई पोलीस कंट्रोल रूमला याच्याबाबत माहिती दिली आणि संपूर्ण मुंबईत हाय अलर्ट दिल्यानंतर या संपूर्ण दोन व्यक्तींचा शोध जो आहे हा मुंबई पोलिसांकडनं सुरू होता. अनेक ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली होती आणि त्यानंतर एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे, ताब्यात घेतलेला आहे. जवळपास 40 वर्ष व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. अँटिलियाच्या बाहेरची आत्ताची आपण जर परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी कडेकोट सुरक्षा जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे. मुंबई पोलिसांची मुंबई पोलीस या ठिकाणी तैनात आहेत. QRT ची एक टीमसुद्धा या ठिकाणी तैनात आहे आणि जी 40 वर्षीय व्यक्ती ताब्यात घेण्यात आलेली आहे त्या व्यक्तीचा जबाब घेण्यात आलेला आहे. त्या व्यक्तींकडनं असं सांगण्यात आलेलं आहे की आम्ही मुंबईत आलो होतो आणि माझ्या मित्रासोबत या ठिकाणी आलो होतो. आमचा कुठच्याही प्रकारचा घातपाताचा इरादा जो आहे तो नाही आहे असं या व्यक्तीकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की अँटिलियाच्या बाबतीत याआधीही मोठं राजकारण जे आहे ते झडलं होतं. या ठिकाणी एक स्फोटक भरलेली गाडी जी आहे ती सोडून घेण्यात आली होती. त्यानंतर एक वेगळं प्रकरण जे आहे ते अँटिलियाला मिळालं होतं आणि त्यानंतर काल 2 व्यक्तींनी टॅक्सी चालकाला अशाच प्रकारची विचारणा केल्यामुळे मुंबई पोलीस जे आहेत ते सतर्क झालेले आपल्याला पाहायला मिळाले होते. आणि काल अनेक ठिकाणी नाकेबंदी केल्यानंतर 40 वर्षीय सुरेश पटेल या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी वाशी येथून ताब्यात घेतलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे एका जबरदस्त अग्नितांडवाची आणि हे अग्नितांडव घडलेलं आहे पुण्याजवळच्या पिसोळी दगडे वस्तीमध्ये. अतिशय भीषण आग लागली होती. एक लाकडी सामानाचं गोडाऊन होतं आणि पहाटेच्या सुमारास या लाकडी सामानाच्या गोडाऊनला ही भीषण आग लागली. 3:30 सुमारास ही आग लागल्याचं लक्षात आलं. थोड्याच वेळात अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या पण ही आग वाढली. त्यानंतर आणखीन गाड्या तैनात करण्यात आल्या. एकूण अग्निशमन दलाच्या 14 गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धडपडत होत्या. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीमध्ये संपूर्ण लाकडी गोदाम जळून खाक झालाय. आग आता पूर्णतः नियंत्रणात आली असून सध्या कूलिंगचं ऑपरेशन सुरू आहे. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, काय अधिक माहिती आहे या आगीबद्दल? म्हणजे आता ही आग पूर्णपणे आटोक्यात आहे. कूलिंग सुरू आहे, विझलेली आहे त्यात. पण याच्यात फर्निचरचं मोठं नुकसान झालंय. एक गोडाऊनच मुळात फर्निचरचं काम होतं, त्याचं प्लायवूडची कामं केली जात होती आणि ते दगडे वस्तीत म्हणजे पिसोळी मै कोंढरी धानोरी इकडलं कोंढव्याच्या बाजूचा सगळा परिसर आहे. तिथे सगळे गोडाऊन आहेत अनेक. त्यापैकी एका गोडाऊनला आग लागली होती. आग कशामुळे लागली हे अजून समोर आलेलं नाहीये. पण सगळं गोडाऊन जळून खाक झालंय. सुदैवाने ती आग बाहेर पसरली नाही. वेळीच अग्निशमन दलानं तिथं विझवण्याचं काम सुरू केल्यामुळं नाही तर मोठा अनर्थ झाला असतं. अनर्थ टळला अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे. कोणी मनुष्याने कुठलीही नाही याच. चंद्रकांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आपण ही दाहकता आगीची या दृश्यांमधनं आपल्याला कळू शकते. एक लाकडी सामान ठेवलेलं एक भलं मोठं गोडाऊन होतं आणि पहाटेच्या सुमारास इथे आग लागली. आग नेमकी कशी लागली हे समजू शकलेलं नाही पण आग खूप मोठी होती आणि सुरुवातीला 2-3 फायर इंजिन चालली होती पण नंतर आगीची तीव्रता आणि क्षेत्र लक्षात घेता एकूण 14 फायर इंजिन्स इथे आली आणि या सगळ्यांनी अथक परिश्रमानंतर अखेर या आगीवर आता पूर्णतः नियंत्रण मिळवण्यात यश आलं.
बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय आणि पालकमंत्र्यांनी आता बायोडिझेलच्या संदर्भातलं आमची जी वृत्तमालिका होती, जे स्टिंग ऑपरेशन होतं याची दखल घेतली आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या सगळ्या बोगस बायोडिझेल प्रकरणाची दखल घेऊन सखोल चौकशीचे आदेश दिले. न्यूज 18 लोकमतनं केलेल्या स्टिंग ऑपरेशनची दखल नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली आणि या स्टिंग ऑपरेशनच्या ला प्रत्यक्ष सविस्तरपणे पाहून समजून घेतल्यानंतर त्यांनी या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. राज्यभरात विविध ठिकाणी बोगस बायोडिझेलचं प्रकरण न्यूज 18 लोकमतनं चव्हाट्यावर आणलं होतं. यामुळे वाहन चालकांचं तर नुकसान होतच होतं, पण राज्य सरकारचं कोट्यवधींचं नुकसान होत होतं. या सगळ्या प्रकरणाची पाळंमुळं खोदण्याची गरज असल्याचंही हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय. नगरमधल्या या सगळ्या गुन्ह्याचा मास्टर माइंड संतोष साबळे याला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर गुन्ह्याचा तपास काहीसा थंडावला होता. या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी दिलेल्या या आदेशाला महत्व आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांना याबद्दल मी आज सकाळी सांगितलेलं आहे की बायोडिझेलमध्ये जो गैरव्यवहार व्हायला लागलेला आहे, करचुरी व्हायला लागलेली आहे, त्याच्या मुळापर्यंत जाण्याची आवश्यकता आहे. त्या योग्य त्या सूचना मी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी धाडी पडल्या. जेव्हा न्यूज 18 लोकमतनं हे स्टिंग ऑपरेशन दाखवलं, सर्रासपणे शासनाचा महसूल बुडवत अनेक ठिकाणी तर थेट पाटी लावत हे बायोडिझेल विकलं जात होतं. तिकडे अहमदनगर जिल्ह्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगी प्रकरणी अखेर कारवाई करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा यांना निलंबित करण्यात आलंय. त्यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुरेश ढाकणे, डॉक्टर विशाखा शिंदे यांनाही निलंबित करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर नर्स सपना पठारे यांनाही निलंबित करण्यात आलं असून अस्मा शेख आणि चन्ना आनंद या दोन नर्सची सेवा तातडीनं समाप्त करण्यात आली आहे. त्यामुळे अखेर कारवाई झाली. तिकडे कोरोनाच्या काळामध्ये मुंबईतल्या लोकांना कोरोनापासून वाचवण्यासाठी यशस्वी मोहीम राबवणारे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पटियालामधल्या थापर इन्स्टिट्यूटमध्ये डॉक्टरेट ही पदवी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. कोरोना काळात लोकांचे प्राण वाचवणं हा त्यांचा एकमेव हेतू होता आणि ही जबाबदारी त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं पार पाडली. यासाठी संपूर्ण टीममधल्या प्रत्येक कर्मचाऱ्यानं त्यांना पूर्ण सहकार्य आणि योगदानही दिलं. त्यामुळे सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. मोबाईल फोन से भी बुकिंग हो जाती है. जो 186 हॉस्पिटल थे उनको बोला कि आप सिर्फ पेशेंट का इलाज करिए, आप कोई बेड अलॉटमेंट करके चक्कर मत पड़िए, सब काम बीएमसी करेगी. तो ऐसे हमने सिस्टम्स बनाए, एम्बुलेंसेज हमने 1000 एम्बुलेंस खड़ी कर दी, सबको हमने सॉफ्टवेयर लेके उबर प्लेटफॉर्म डाल दिया ताकि उबर की तरह ओला की तरह फट से आपको एम्बुलेंस मिल जाए. तो ये जो सिस्टम बनाए, वो सिस्टम्स ने लड़ाई लड़ी और आखिर में इसका फ़ायदा ये हुआ, जब दूसरी लहर आई उसमें हमारे पास 4 लाख के आसपास केसेस आए और जो डेथ्स हुई हमारी 3484 वो 0.8% डेथ रेट आया, 1% से भी कम, जो दुनिया में मुंबई के जैसे जो बड़े शहरों के मुकाबले में पूरी दुनिया में सबसे कम डेथ रेट पाया गया. तो वो हमारी आखिरी जीत थी, वो आखिरी एक बेंचमार्क था या आखिरी यार्डस्टिक थी जिसमें दुनिया को लगा कि मुंबई ने जो कोरोना की लड़ाई लड़ी है वो बेस्ट है. या सोबतच नमस्ते महाराष्ट्रमध्ये इथेच थांबूयात. थोड्याच वेळात माझा सहकारी अजिंक्य घेऊन येतोय काही खास बातम्या.